त्याचबरोबर धर्मदाय आयुक्त साहेब सन्माननीय श्री घुगे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. तिमिराकडूनी तेजाकडे आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने करतो. या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आपण या वधूवर परिचय मेळाव्याची सुरुवात करत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी भास्करराव बबनरावजी टेहरे साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. त्याचबरोबर सन्माननीय श्री राजेजी खिवणसरा साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. अगदी मंगलमय वातावरणात आपण या वधूवर परिचय मेळाव्याला, शेतकरी वधूवर परिचय मेळाव्याला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मान्यवरांची उपस्थिती आपणा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यांचं मार्गदर्शन सुद्धा आपणा सर्वांना या ठिकाणी लाभणार आहे. दिंडोरी विशेष माहिती देण्याचं काम हा विभाग करत आहे. यानंतर जो आज आपल्या दुसऱ्या दिवसाचा पहिला सत्र आहे, शेतकरी वधूवर परिचय मेळावा, याची प्रस्तावना सुहास भाऊ करतील. श्री स्वामी समर्थ उपस्थित मान्यवर आणि भाविक सज्जन हो, गेल्या 50 वर्षापासून दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे विवाह मंडळाच्या माध्यमातून हजारो मुलामुलींची लग्न यशस्वीरित्या जुळलेली आहेत आणि अतिशय सुखाने त्यांचे संसार चालू आहेत. आजचा हा जो वधूवर परिचयाच्या वेळेस सामाजिक भान ठेवून ह्या मार्गातर्फे ह्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जे लग्न ठरतील ते सुद्धा निःशुल्क पद्धतीने गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथे करण्याचा मनोदय आयोजकांनी व्यक्त केलेला आहे. मान्यवरांना सांगायला आनंद होईल की विवाह मंडळ विभागाची सुरुवात एका रजिस्टरपासून झाली असते. फक्त काही बोटावर मोजण्या इतकी स्थळ ह्या विवाह मंडळात होती आणि त्या विवाह मंडळाचा आज वटवृक्ष झालेला आहे. आज ह्या सूचीच्या माध्यमातून जवळपास 30,000 स्थळ आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेली आहेत. त्याचबरोबर आपण विवाह मंडळाची वेबसाईट तसेच विवाह मंडळाचं ॲपसुद्धा तयार केलेलं आहे. आजचा जो उपक्रम आहे, मान्यवरांना सांगायला आनंद होईल की सर्व लोक शांत बसून आपल्या मोबाईलकडे बघत आहेत. त्याला कारण असं की ह्या सगळ्या येणाऱ्या लोकांचं युजर नेम आणि पासवर्ड ऑलरेडी क्रिएटेड आहे आणि ते बसल्या बसल्या आपल्या अनुरूप स्थळं बघत आहेत आणि जी स्थळं आहेत त्यांना लगेच इथं कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संवादसुद्धा साधत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या गरीब शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही किंवा स्मार्टफोन नाही अशांसाठी ही सूचीची व्यवस्था करण्यात आलेली आहे की जी ह्या बाजूला आहे. इथं सगळं वेबसाईट आणि टॅबवर स्थळांचं मार्गदर्शन केलं जात आहे. विवाहपूर्व समुपदेशन आणि विवाह उत्तर समुपदेशन पण केलं जातं आणि ह्या विवाह संस्कार विभागात एक आगळी वेगळी गोष्ट म्हणजे गर्भसंस्काराचा स्टॉल असतो म्हणजे असतोच आणि त्याला कारण म्हणजे गर्भसंस्काराच्या माध्यमातून स्त्री भ्रूणहत्या रोखणं. कारण प्रत्येकाला वंशाचा दिवा हवा आहे पण दिव्याची पंक्ती नको आहे आणि तीच जनजागृती आज परमपूज्य गुरुमाऊलींच्या माध्यमातून ह्या मार्गातर्फे ह्या विवाह संस्कार विभागातर्फे केली जात आहे. आज हजारो हात स्वेच्छेने ह्या मार्गात राबत आहे आणि त्याचं फलस्वरूप हा सुंदर असा कार्यक्रम जणू एखादा कार्यक्रम आपल्याच घरात व्हावा इतक्या शांत आणि सुंदर वातावरणात आज परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या छत्रशाळेत 7व्या अशा जागतिक कृषी प्रदर्शनात संपन्न होत आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करतो आणि इथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ.
त्यानंतर मी विनंती करतो सन्माननीय श्री भास्करराव भवनरावजी टेहरे साहेब यांना, त्याचबरोबर धार्मिक स्थळांमध्ये जवळपास 50 ते 70 गरीब मुलांचं विनामूल्य शिक्षण ते त्या ठिकाणी करत आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी त्यांना पुरस्कार कृषी मौली पुरस्कार आदरणीय आबासाहेब त्यांना प्रदान करत आहेत. त्याने हिंदू मुस्लिम सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर सर्व जाती धर्मीय समाजाच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग, 4 भव्य मोफत आरोग्य रोग निदान शिबिर त्यांनी आजपर्यंत घेतलेले आहे. अशा प्रकारे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सन्माननीय राजाजी खेमनसरा साहेब यांनी सुद्धा केलेली आहे आणि आपल्या दिंडोर गणित मार्गाच्या माध्यमातून त्यांना कृषी मौली पुरस्कार या ठिकाणी सन्माननीय अतिथी धर्मदायचे आयुक्त माननीय भुगे साहेब हे या ठिकाणी करत आहेत. आजच्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले आमचे शेतकरी बंधू भगिनी, व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर, आज आपण एक अनोखा कार्यक्रम या ठिकाणी गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने नियोजित केलेला असून शेतकरी वधूवर परिचय मिळावा. आजची शेतीची परिस्थिती इतकी हलाखीची झालेली आहे की प्रचंड खर्च, रासायनिकचा अतिरेक, मार्केट बाजारपेठ योग्य न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती फारच बिकट झालेली आहे आणि त्यासाठी कृषी विभागातून वेळोवेळी मार्गदर्शन केलंच जातं. पण शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा प्रश्न हा सुद्धा अतिशय बिकट झालेला आहे, कारण शेतीची कुठली गॅरंटी आज नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या मुलांना विशेषतः कोणी मुली देत नाही. कारण दिवसेंदिवस आपण वर्तमानपत्रात बातम्या वाचतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, शेतकऱ्यांच्या अंगामुख अशा दुर्घटना झाल्या आणि ह्या नास्तिकपोटी आज शेतकऱ्यांच्या मुलांच्या विवाहाचा प्रश्न बिकट झालेला आहे. आणि त्याकरताच या सेवा मार्गातून कृषीबरोबर शेतकऱ्यांचे व्यक्तिगतचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, त्याच्या कुटुंबाचे काही प्रश्न असतील, यासाठी या विवाह संस्कार विभागातून आपण आज हा अतिशय महत्त्वपूर्ण वधूवर परिचय मेळाव्याचं नियोजन करीत आहोत. मध्यंतरीच्या काही कालावधीत अशा विचित्र घटना घडल्या की शेतकऱ्याच्या मुलीने हुंडा द्यावा लागत म्हणून आत्महत्या केली आणि अशा काही घटना ऐकल्यानंतर अतिशय संवेदनशील या गोष्टी असल्यामुळे गुरुमाऊलींनी तातडीने सर्व विवाह प्रतिनिधींना आदेश दिले की ज्या ज्या ठिकाणी असे कोणी शेतकरी असतील की जे कर्जबाजारी झाले असो, त्यांच्या मुलामुलींचं विवाह बाकी असो, त्यांची मोफत नोंदणी करून त्यांना चांगले स्थळ द्या. आणि आज आम्ही जे काही विवाह संस्कार विभागातून अजून एक अनुभव घेतलेला आहे की विवाहाच्या संदर्भात मुलींची जी संख्या आहे ही संख्या अतिशय कमी आहे. बऱ्याचशा अनेक जाती उपजातीमध्ये मुलीच भेटत नाही आणि यासाठी आता एका बाजूला विवाह होत नाही म्हणून आत्महत्या, दुसऱ्या बाजूला विवाहासाठी मुली भेटत नाही, ही सर्व हा असंतोष दूर करण्यासाठी आपल्या या मार्गातून निश्चित हा वधूवर परिचय मेळा आपल्या सर्वांना उपयुक्त ठरतो. केवळ फक्त परिचय नसून आपल्याला सर्व विवाह इच्छुकांना मार्गदर्शन, प्रबोधन, वैवाहिक जीवन चांगलं, सुखी, समृद्ध, आनंदी जावं याकरता मार्गदर्शन सुद्धा ते विवाहाचे प्रतिनिधी करतील. जे जे कोणी शेतकरी असो, कोणी असो,
जे सामुदायिकरित्या विवाह करू इच्छितात त्यांचा आपल्या गुरुपीठावर दर चौथ्या शनिवारी गुरुमाऊलींच्या उपस्थितीत सामुदायिक विवाह लावले जातात आणि कुठल्याही प्रकारची फी न घेता कुठल्याही प्रकारचाही कृपा खर्च न लावता आपल्या या वधूवर परिचय मेळाव्यातील जे जे विवाह जमतील त्यांचं सामुदायिकरित्या गुरुपीठावर विवाहाचं नियोजन गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने झालेले आहे. आजच्या या कार्यक्रमात आज वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपले शेतकरी बांधव आलेले, विवाह संस्कार विभाग काय आमचे विवाहाचे प्रतिनिधी आपल्याला समजून सांगतील की या विवाह संस्कार विभागात विवाहपूर्वपासून तर विवाह झाल्यानंतर सुद्धा वैवाहिक जीवनात किंतू परंतु होऊ नये म्हणून वादविवाद होऊ नये म्हणून आणि केवळ छोट्या वादावरून कोर्टाची पायरी चाळण्याची गरज पडू नये याकरता सुद्धा समुपदेशन मार्गदर्शन गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शेकडो विवाहाचे प्रतिनिधी करतात. महाराष्ट्रभरात ज्या ज्या ठिकाणी सेवा केंद्र आहे त्या त्या ठिकाणी विवाह संस्कार विभाग सक्रिय होत आहे. विवाह हुंडा मानपान हे न घेतात शास्त्रीय जे काही महत्वाचे जे विधी आहे राजहोम सप्तपदी कन्यादान हे विधी व्यवस्थित झाले पाहिजे. आज आपण बघतो की विवाह विस्ते सोहळे होत आहेत लोक फक्त डेकोरेशनवर खर्च करतात फोटो काढण्यावर हुंडा मानपान याच्यावर सगळं लक्ष आहे पण भारतीय संस्कृतीतील 16 संस्कारापैकी अतिशय महत्त्वाचा विवाह संस्कार आहे ते आम्ही विसरत चाललेलो म्हणून बाकीचा खूप खर्च करण्यापेक्षा गुरुमाऊली वारंवार सांगतात साखरपुड्यात विवाह केला पाहिजे आणि आपण सुद्धा गुरुमाऊलींची एक प्रेरणा आहे आशीर्वाद घेऊन की एक दिवसाकरता रिकाम खर्च करण्यापेक्षा आपण जर खर्च करायचं तर जे काही गोर गरीब आहे त्यांच्या ज्यांच्या मुलींच्या लग्नाला खर्च आर्थिक त्यांना खूप तारेवरची कसरत करावी लागते अशा काही मुली आपण दत्तक घेऊन त्यांचा जर विवाह आपण लावून दिला तर कन्यादानाचं जे पुण्य ते अध्यात्मात सांगितलं जातं की शेकडो यज्ञाचं पुण्य कन्यादानाचं पुण्य ते पुण्य आपल्या पदरी पडेल म्हणून एक सामाजिक बांधिलकी या नात्याने आपल्याला असे बरेचसे काही उपक्रम सर्वांना मिळून आपल्याला व्हायचे आणि यासाठीच वेळोवेळी विवाह संस्कार विभाग आपल्याला कायम मार्गदर्शन करत राहील. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल मान्यवर आणि शेतकरी बंधू भगिनी या सर्वांचं मनापासून मनुष्य स्वागत या दिग्विजयाने घेतात जे काय आज विवाह संस्कार या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी बजावली त्यांना आपल्या या सेवा मार्गाच्या वतीने या कृषी महोत्सवात त्यांना गौरवण्यात आलं त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करून मी माझे शब्द थांबवतो. श्री स्वामी समर्थ. माननीय पाहुणे आणि आजच्या या वधूवर परिचय मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व पालक बंधू आणि भगिनींनो आत्ताच बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात शेतकऱ्यांची जी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि त्या परिस्थितीमुळे अनुषंगिक जे इतर अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यातील प्रमुख अडचण शेतकऱ्यांच्या मुलांचे विवाह या विवाहासाठी लागणारा खर्च शेतकऱ्याची ती न झेपण्याची सध्याची परिस्थिती आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज काळाची गरज आहे की सामुदायिक विवाह हे मोठ्या प्रमाणात लावून विवाहासारख्या संस्कारावर जो अनावश्यक खर्च होतो तो कमी कसा करता येईल या दृष्टीने पावलं टाकण्याची गरज आता निर्माण झालेली आहे आणि आत्ताच आपण त्यांचा सत्कार केला असे श्री ठेरे आणि किमसराजी अशी अनेक मान्यवर मंडळी या क्षेत्रात त्या दृष्टीने काम करत आहेतच. पण नर्मदा आयुक्तालयातर्फे या योजनेचा संबंध असा की नुकतंच महाराष्ट्र राज्याचे मुख्य नर्मदा आयुक्त म्हणून
श्री शिवकुमारजी डिगे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर याच विषयाला हात घालताना त्यांनी अशी विनंती केली की जितक्या संस्था जितके न्यास महाराष्ट्रात नोंदवलेले आहेत आणि ज्यांच्याकडे भरपूर प्रमाणात निधी पडून आहे अशा न्यासांना विनंती करून ती निधी बाजूला डोनेशनच्या स्वरूपात स्वीकारून तिचा वापर हा सामुदायिक विवाह लावून देण्यासाठी करता येईल अशा दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले आणि त्याप्रमाणे नाशिक येथे देखील आम्ही नाशिक जिल्हा धर्मदाय सहआयुक्त कार्यालयातर्फे समितीची स्थापना करून तशी विनंती सर्व न्यासांना केली. न्यासांनी त्याला प्रतिसादही चांगला दिला आणि आज मितीस जवळजवळ 9 लाख रुपये या समितीला निधी वर्ग वेगवेगळ्या न्यासांनी केलेला आहे आणि येत्या 13 मे रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने आणि या समितीच्या मार्फत अशा सामुदायिक विवाहांचं आयोजन शेतकरी आणि गरीब कुटुंबातील घटक जे हा भार सोसू शकत नाही त्यांच्यासाठी करण्याचे योजिलेले आहे. आणि सोबतच या ठिकाणी दुसऱ्या गोष्टीचा देखील विचार करावा लागेल की सामुदायिक विवाह लावताना विवाह हा महत्त्वपूर्ण संस्कार आहे आता आबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे, पण सोबतच याचंही भान ठेवणार आहोत की या विवाहाच्या निमित्ताने कुठेही अनावश्यक खर्च होणार नाही. त्यामुळे आज खरोखर जे वधूवर येथे आलेले आहेत त्यांचं पूर्व पुण्य की त्यांना इथं घेऊन आलेले आहे माऊलींच्या आशीर्वादामध्ये, या ठिकाणी जर त्यांचं भावी आयुष्याचं जोडीदार निवडीची प्रक्रिया जर पूर्ण झाली तर निश्चित माऊलींच्या आशीर्वादाने त्यांचा संसार देखील पुढे सुखाचा होणारच आहे. आणि माऊलींच्या आशीर्वादाने दर शनिवारी देखील असे विवाह आयोजित केले जातात आणि माऊलींनी असंही आदेशित केलेलं आहे की या ठिकाणाहून जर जास्त प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला तर समितीमार्फत विवाह लावण्यासाठी देखील प्रस्ताव पुढे पाठवणार आहेत. तर मी या ठिकाणी आलेल्या सर्व वधूवर आणि त्यांच्या पालकांना शुभेच्छा देतो, त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊन माऊलींच्या आशीर्वादाने आणि त्यांना योग्य जोडीदार मिळत ही या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. आपल्या विवाह संस्कार विभागाच्या माध्यमातून एक नवीन ऍप्लिकेशन आपण आज या ठिकाणी लॉन्च करतोय, त्याचं अनावरण आदरणीय आबासाहेब तसेच आयुक्त साहेब आणि सन्माननीय अतिथींच्या हस्ते या ठिकाणी होतंय. विवाह द्यायचा आहे, एकदा आपण जर त्या लॉग इन बटनवर क्लिक केलं, लॉग इन बटनवर क्लिक केलं की मग आणि तुम्ही बघा की ती जी पेजेसची लिस्ट आहे ती संपता संपत नाही, जवळपास 30,000 स्थळांची यादी आपल्या इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपण बसल्या जागी आपले हे स्थळ बघू शकता, आपला स्मार्टफोन काढावा, त्याच्यावर आपण वेबसाईटचा ॲड्रेस टाकावा, युजर नेम पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला इच्छित स्थळांची माहिती आपल्या बसल्या जागेवर बघता येणार आहे. ज्या लोकांकडे मोबाईल किंवा स्मार्टफोन नसतील अशा लोकांसाठी सुद्धा माझ्या डाव्या बाजूला विवाह सूची उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मी लक्ष्मण नथो चवळे रानार्थेश्वरे याचे माझी दोन मुले, एकाचं नाव आहे विजय लक्ष्मण, त्याची जन्मतारीख 22/18/1990, 12वीपर्यंत शिक्षण, व्यवसाय ट्रक ड्रायव्हर आहे, तो स्वतःची ट्रक आहे. नंतर दुसरा सुरज लक्ष्मण मराठे, त्याची जन्मतारीख 14/12/1991, तो मार्केटिंग करतो समाज हिंदू मराठा. मोबाईल नंबर घ्या 75-88-00-22-87. हॅलो नमस्कार, मी माझी उत्पन्न मासिक 1,00,000 रुपये हिंदू मराठा. मोबाईल नंबर घ्या 83-17-26-19-21. मोबाईल नंबर परत घ्या 83-17-26-19-21. धन्यवाद. नमस्कार, मुलाचे नाव आहे भूषण साहेबराव कदम, पत्ता मुक्काम पोस्ट कोराटे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. जन्मतारीख आहे 17/11/90, रात्री 8:35 वाजता, शिक्षण 12वी आर्ट्स, जात हिंदू मराठा, व्यवसाय शेती द्राक्षबाग 4 एकर, मासिक उत्पन्न कमी जास्त 1,50,000 रुपये प्रति महिना,
कॉन्टॅक्ट नंबर आहे 90 11 26 53 87. रिपीट सांगतो, 90 11 26 53 87. माझं शिक्षण बी सी एम बी ए झालंय. मी सध्या जॉब करते. माझं मूळ गाव थेरगाव, तालुका निपाड, जिल्हा नाशिक. सध्या मी नाशिकला राहते. अपेक्षा उच्च शिक्षित आणि नोकरी किंवा व्यवसाय. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. माझं नाव नेहा संजय अहेरराव. जन्मतारीख 19/7/1994. हिंदू शिंपी, आहेर शिंपी. माझं शिक्षण एम फार्मसी झालं आहे आणि अपेक्षा स्वभाव चांगला हवा आणि उच्च शिक्षित. माझ्या शिक्षणाला मॅच होईल असं. आणि एम फार्मसी किंवा इंजिनिअरिंग मुलगा चालेल. मी सध्या जॉब करते नाशिकला. आपल्या जी वेबसाईट आहे vivaho.dindoripranik.org, त्याचं प्रात्यक्षिक आपण आत्ता पाहिलं आणि ओपन करून पण बऱ्याच जणांनी त्याचा आनंद घेतला असेल किंवा पाहिलं असेल कसं आपण वेबसाईट हाताळायची आहे. तर त्या वेबसाईटवर तुमचे सर्व हे जे फॉर्म्स, फोटो वगैरे आहे, सर्व माहिती अपलोड केली जाईल. त्यानंतर 15 दिवसानंतर तुम्हाला तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड मिळेल. पण आजचा जो आपला लॉग इन आय डी पासवर्ड होता तो फक्त 1 वाजेपर्यंत व्हॅलिड होता. तो पुढे चालणार नाही आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला 15 ते 20 दिवसानंतर तुमचं युजर आय डी पासवर्ड मिळेल. त्यानंतर तुम्ही लॉग इन करून स्थळं पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला जो लॉग इन आय डी पासवर्ड दिला जाणार आहे त्याच्या तुम्हाला आत्ता जर ज्याप्रमाणे प्रात्यक्षिक दाखवलं आहे त्या स्टेप्सनी तुम्हाला लॉग इन करून स्थळं पाहायची आहेत. आणि प्रत्येकाला आपापल्या कास्टची स्थळं पाहता येतील त्याच्यामध्ये. जो विवाह मेळावा संपन्न होत आहे त्याचं सांगता आपण आता करत आहोत. सर्व आलेल्या लोकांचे आभार. आणि ज्या प्रतिनिधींनी अगदी सकाळी लवकर उठून 7 वाजता हजेरी लावली अशा सर्व सर्व प्रतिनिधींचं मनापासून आभार. आपण आता लगेच पुढचं सेशन आहे आणि मग जी प्रार्थना आपण घेणार आहोत तर ती पुढच्या सेशन नंतर घेणार आहोत. कारण कसं आहे की सांगता ही नसतेच कधी. कारण एका गोष्टीची सांगता ही नेहमी दुसऱ्या गोष्टीची सुरुवात.